सगळ्यांचं स्वागत आहे भूषण दूत अकॅडमी पुणेमध्ये. आपण आपली राज्यसेवेची सुरू करतोय टेस्ट, ज्याच्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह पेपर आपला सायन्स होता. सायन्सचे प्रश्न 80 आहेत, त्याच्यामधला पहिला प्रश्न बघा. प्रश्न पहिला असा आहे, बघा प्रश्न पहिला आहे, हृदयामध्ये तयार होणाऱ्या आवेगाचे वहन करण्यासाठी निलयांमध्ये रिकामी जागा नावाचे तंतू असतात. ओके, बघा आपल्या हार्टमध्ये कोणते तंतू असतात, फायबर्स असतात, असा प्रश्न विचारलाय आयोगाने. यासंबंधी प्रश्न विचारला याच्या आधी सुद्धा. बघा आपण जर स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघितलं आपलं स्ट्रक्चर ऑफ हार्ट, तर तुम्हाला एक पॉईंट नोट करून घ्या बाजूला, कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्ट यावर आयोग प्रश्न विचारलायच्या आधी. कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्ट, कंडक्टिंग सिस्टम ऑफ हार्ट यावर नेहमी प्रश्न असतो. ठीक आहे, याला आपण मराठीमध्ये म्हणतो हृदयाची वहन संस्था. बघा हृदयाची वहन संस्था, हृदयाची वहन संस्था जी आहे, तर आपण जर बघितलं तर यामध्ये आपल्याला चार गोष्टी पाहायला मिळतात महत्त्वाच्या. बघा सगळ्यात पहिले आपण जर पाहिलं तर आपलं जे हृदय आहे, आपलं हार्ट, तर आपल्या हार्टचे चार कप्पे असतात ज्या कप्प्यांमार्फत ब्लड फ्लो होतो. ठीक आहे, बघा कप्पे कुठले कुठले, तर बघा पहिला कप्पा, दुसरा, तिसरा, चौथा, याची नावं काय बघा, ही नावं एक्झाममध्ये आली होती मागच्या वेळेला राज्यसभेला. ठीक आहे, बघा कप्पा आहे राईट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल, हा कप्पा, हा क्रम आहे. या क्रमाने आपल्या हार्टमधनं ब्लड जातं, राईट ॲट्रियम, राईट व्हेंट्रिकल, लेफ्ट ॲट्रियम, लेफ्ट व्हेंट्रिकल. ठीक आहे, वरचे भाग ॲट्रियम, खालचे भाग व्हेंट्रिकल्स. ठीक आहे, बघा याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर या राईट ॲट्रियममध्ये, उजव्या आलिंदामध्ये, या ठिकाणी असाही घटक असतो, भाग असतो, याला म्हणतो बघा आपण एस ए नोड. हा एस ए नोड जो आहे बघा, हा तयार करतो सिग्नल्स, सिग्नल्स, इलेक्ट्रिक सिग्नल्स. हे सिग्नल्स या दोघांच्या मध्ये असणारा किंवा या राईट ॲट्रियमच्या खाली असणारा एक नोड स्वीकारतो, त्याला म्हणतो आपण बघा ए व्ही नोड, ए व्ही नोड. बघा एस ए नोड आवेग तयार करतो, ए व्ही नोड स्वीकारतो, नंतर हा जो आवेग किंवा सिग्नल आहे बघा, हा खाली या निलयामध्ये असणाऱ्या परकिंजले फायबर किंवा बंडल ऑफ हिसमार्फत पूर्ण आपल्या हार्टमध्ये जाताना पाहायला मिळतो. ओके, म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं तर हा जो ए व्ही नोडमधला आवेग आहे हा जातो या व्हेंट्रिकलमध्ये कशामार्फत, तर ते बघा परकिंजले फायबरमार्फत, परकिंजले फायबर. आणि हे जे परकिंजले फायबर आहेत बघा, यापासून बनतं बंडल ऑफ हिस, बंडल ऑफ हिस. या संदर्भाने जो प्रश्न विचारला राज्यसभेला, तो प्रश्न असा होता की बंडल ऑफ हिस कुठे असतात, तर हे फक्त आपल्याला पाहायला मिळतात खालच्या भागामध्ये हृदयाच्या, म्हणजे फक्त व्हेंट्रिकल्समध्ये. ओके, दुसरा प्रश्न महत्त्वाचा, हे जे फायबर्स आहेत हे असतात मसल फायबर, हे नर्व फायबर नसतात. या फायबरला आपण म्हणतो बघा, या फायबरला आपण म्हणतो, यांना आपण मज्जा तंतू म्हणत नाही, यांना आपण म्हणतो स्नायू तंतू. ओके, हे असतात मसल फायबर, हे नर्व फायबर नसतात. आपलं हार्ट, ह्युमन हार्ट हे कंट्रोल करतात मसल्स, म्हणून आपण आपल्या हार्टला म्हणतो मायोजेनिक. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे. बघा प्रश्न महत्त्वाचा आहे, उत्तर काय, सिंपल. बघा कोणते तंतू असतात, तंतू म्हणजे फायबर, मग उत्तर काय बघा, पुरकिंचे फायबर. ओके, ज्यापासून काय बनतं, बंडल ऑफ हिसमध्ये काय असतं, पुरकिंचे फायबर, जे कुठे असतात, हृदयामध्ये, कुठे, हृदयात नाही, म्हणजे हृदयाच्या खालच्या भागामध्ये असतं, संपूर्ण हृदयामध्ये पाहायला मिळत नाहीत. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. पण जर असा प्रश्न असतं तर एक व दोन दोन्ही तर मग उत्तर ते आलं असतं. सगळ्यांना क्लिअर आहे. हां, ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, पुढला प्रश्न कळला, पहिला पॉईंट. हां, पुढला प्रश्न बघू आपण. बघा पुढला प्रश्न आहे, पुढे दिलेल्या विधानांपैकी कोणतं विधान योग्य आहे, असं विचार, कोणतं विधान योग्य आहे. बघा झुरळाच्या हृदयाला 13 कप्पे असतात, एकदम बरोबर आहे. तुम्ही जर बघितलं बघा कप्प्यांच्या केसमध्ये, तर जे आपले हे आहेत मासे, पायसेस वर्ग, यात 2 कप्पे असतात, उभयचर 3 कप्पे, सरपटणारे प्राणी 3 कप्पे, याला अपवाद आहे मगर 4 कप्पे, पक्षी आणि मानव सस्तन प्राणीमध्ये 4 कप्पे. ठीक आहे, पण हृदयाला आपल्याला झुरळामध्ये 13 कप्पे पाहायला मिळतात. झुरळामध्ये जे रक्त असतं त्या रक्ताला आपण म्हणतो बघा हिमोलिम्फ, हिमोलिम. ओके, हे जे रक्त असतं या रक्त, जसं आपल्यामध्ये हिमोग्लोबिन असतो, यांच्यामध्ये आपलं असं कुठला घटक पाहायला मिळत नाही. ओके, पाहायला मिळतं हिमोलिम, आणि हे जे हिमोलिम्प आहे ते असतं रंगहीन. फॅक्च्युअल प्रश्न आहे, जनरली अशा प्रश्नामध्ये चूक करत नाही आयोग. ओके, उत्तर काय बघा, उत्तर आहे 3. फक्त इथे एक पॉईंट नोट करून घ्या बघा, जो मला इम्पॉर्टंट वाटतो. बघा या ठिकाणी एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे काय बघा, बघा काही प्राणी जे असतात त्या प्राण्यांना म्हणतो आपण वलई प्राणी, वलई. बघा वलई किंवा ॲनलिड्स, वलई प्राणी, वलई, ॲनलिड्स, ॲनलिड्स. याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बघा क्लोरोक्लोरिन, क्लोरोक्लोरिन नावाचा घटक पाहायला मिळतो. आपल्यामध्ये कुठला आहे, आपण पृष्ठवंशीय प्राणी आहोत, आपल्यामध्ये कोणता आहे, हिमोग्लोबिन आहे, HB. ठीक आहे, त्याचप्रमाणे एक प्राणी आहे बघा लिंगुला, लिंगुला
हा जो लिंगुला प्राणी आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बघा हिम इरिथ्रिन, काय बघा हिम इरिथ्रिन, काय हिम इरिथ्रिन आपल्याला पाहायला मिळतं, हिम इरिथ्रिन, ठीक आहे, यांच्यामुळे रक्ताला रंग प्राप्त होतो, वेगवेगळा रंग. ओके, फक्त त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा पॉईंट सांगतो तुम्हाला, कीटकांमध्ये कीटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो मिळतो हिमोसायनिन, ज्यामुळे त्यांचं रक्त निळं असतं, निळ्या रंगाचं रक्त असतं, हिमोसायनिन, हिमोसायनिन काहीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओके, हिमोसायनिन. ओके, आता बघा कीटकांमध्ये किंवा मोलुस्कामध्ये, मोलुस्का काही कीटक काही मोलुस्का प्राणी याच्यामध्ये आपल्याला तो घटक पाहायला मिळतो. ठीक आहे, चला कळलं. हां, पुढला प्रश्न बघा, आपल्या केसांचा रंग हा मेलॅनिनमुळे ठरतो, शुद्ध मेलॅनिनमध्ये काय मिसळल्याने केसांचा रंग पांढरा होतो. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, मेलॅनिनमुळे रंग कुठला होतो, काळा रंग होतो. कशाचा, स्किनचा की त्वचेचा, नाही स्किन त्वचा एकच आहे, मग काय असलेलं बघा, हेअर्स, आपले हेअर कलर्स याच्यामुळे असतात. पण आपलं स्किनचं पिगमेंटेशन म्हणजे उन्हामध्ये जर आपण बाहेर गेलो स्किन काळी पडते, ते कोणामुळे पॉसिबल आहे, ते पॉसिबल आहे मेलॅनिनमुळे. मग आता होतं काय बघा, या केसमध्ये बघा, जर आपण या केसमध्ये बघितलं तर मेलॅनिन प्लस लोह जर घेतला आपण तर केसांचा रंग कसा होतो, लाल होतो. लाल आपल्या विचारला कसा, पांढरा किंवा भुरकट. ओके, मग या केसमध्ये बघा, या केसमध्ये उत्तर असतं बघा गंधक. गंधक बघा, शुद्ध मेलॅनिन काळे केस, मेलॅनिन प्लस गंधक सल्फर भुरे किंवा पांढरट केस, मेलॅनिन प्लस लोह लाल केस, असा पॉईंट आहे. बघा कॅल्शियम संबंधी आपल्या बॉडीमध्ये कोण आहे, कॅल्शियम संबंधी आपल्या बॉडीमध्ये एक ग्रंथी काम करते, त्या ग्रंथीचं नाव आहे बघा पॅराथायरोडीन ग्लँड, पॅराथायरोडीन किंवा पॅराथायरॉइड ग्लँड, याचं मेन काम कॅल्शियम संबंधी आहे. त्याचप्रमाणे बघा आपल्या हाडामध्ये कॅल्शियम असते. ओके, नंतर व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन डी सुद्धा कॅल्शियम संबंधी आहे. हे दोन ते लिंक लावून ठेवायच्या. नंतर बघा मेलॅनिनचं जे नियंत्रण आहे ते करतं बघा हार्मोन MTH, मेलॅनोट्रॉपिक हार्मोन. हा हार्मोन आपल्या पियुषिकेचा आहे, पियुषिका ग्रंथीचे हार्मोन, परीक्षेत विचारलात लक्षात ठेवायचं, महत्त्वाचं आहे. ठीक आहे, नंतर बघा पुढला प्रश्न, भेसळ संबंधीचा प्रश्न आहे. भेसळ, आता बघा भेसळ अन्नपदार्थ आणि त्यामध्ये वापरले जाणारे भेसळीचे पदार्थ यासंबंधी योग्य नसलेली डोळी आपल्याला विचारली आहे, योग्य नसलेली. बघा मग आता आपण दुधामध्ये युरिया असतो का, हां बघा बऱ्याचदा आपल्याला काय वाटतं दूध खूप घट्ट आहे म्हणजे चांगलं आहे का, पण असं नाही आहे. दूध घट्ट होते कशामुळे, युरियामुळे. दुधामधला फॅट कंटेंट युरियामुळे वाढतं, युरियाचं भेसळ करतात दुधामध्ये. सगळ्यांना क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा पुढला मुद्दा, आता मला सांगा काळी मिरी पपईच्या बिया म्हणू शकतो, तर कॉमन सेन्स आहे, पपईच्या बिया तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. शेंगदाणे लालसर गारगोट्या, हां होऊ शकतं. पण मला सांगा आईस्क्रीम लाल भोपळ्याची भुकटी, मला कुठे असली पाहिजे लाल भोपळ्याची भुकटी, कुठे असली, लाल मिरची, मिरची पावडर, ॲक्च्युली मिरची पावडरच असलं पाहिजे. आईस्क्रीम, हां आईस्क्रीममध्ये कागदाचं लगदा सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे काय सर्फ, सर्फ डिटर्जंटचा फेस वगैरे पण याच्यामध्ये टाकतात आईस्क्रीममध्ये. सगळ्यांना क्लिअर आहे. हां म्हणून लक्षात ठेवायचं, भेसळ हा सगळ्यात खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जनरली भारतामध्ये दूध उत्पादन हे खूप कमी आहे, जी आपली लोकसंख्या आहे त्याची गरज आणखी पूर्ण होऊ शकत नाही, म्हणून जनरली आपल्या प्रत्येक दुधामध्ये भेसळ पाहायला मिळते. ओके ठीक आहे, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. दुधामध्ये युरिया जर असेल तर फॅट कंटेंट वाढतो, त्याच्यामुळे ही भेसळ लक्षात येत नाही. सगळ्यांना क्लिअर आहे बघा, खूप खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. नंतर बघा पुढला प्रश्न आहे हा पाचवा, व्हिटॅमिन्स आणि त्याच्यामुळे होणारे रोग आपल्याला विचारले, योग्य जळा जुळवा असा प्रश्न आहे. बघा मला सांगा व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ए जेव्हा आपण म्हणतो तर व्हिटॅमिन ए हा आपल्या डोळ्यांसंबंधी आहे. ओके, यामुळे आपला अंधारात दिसते. ओके सगळ्यांना क्लिअर आहे हा पहिला मुद्दा. नंतर बघा व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन बी जे आहे बघा, व्हिटॅमिन बीचं मेन काम आहे आपल्या बॉडीमध्ये महत्त्वाच्या अवयवांचे आरोग्य. ओके, नंतर B9 म्हणजे काय, B9 व्हिटॅमिन B9 बघा, व्हिटॅमिन B9 आपण असं म्हणतो बघा, व्हिटॅमिन B9 नऊवारी साडी साडीला फॉल, याचं नाव आहे फॉलिक ॲसिड, फॉलिक ॲसिड आहे फॉलिक ॲसिड. फॉलिक ॲसिडचं मेन काम आहे बघा रक्त तयार करणे, रक्त तयार करणे, रक्त हा तयार करतो रक्त किंवा हिमोग्लोबिन. मग जर हा कमी असेल तर काय व्हायला पाहिजे, ॲनिमिया, रक्तक्षय होतो, रक्तक्षय ॲनिमिया होतो. ओके सगळ्यांना क्लिअर आहे. मेन गोष्टी पहिले पाहून घ्या. व्हिटॅमिन ई बघा, व्हिटॅमिन ई जो आहे बघा, याला म्हणतो आपण व्हिटॅमिन ई हा आपल्या जनरली प्रजनन संस्थेसंदर्भातला असतो आणि ह्या केसांसंबंधीसुद्धा असतो, केसांसंबंधी. ओके बघा, डोक्यावर केस, केसांना टोकं, शेंडे टोकं, याला म्हणतो आपण टोकोफेरॉल, टोकोफेरॉल. ओके टोकोफेरॉल, मग ई जे ई बघा, ही ई आपल्याला पाहायला मिळतं, ई आपल्याला पाहायला मिळतं ऑप्शन 1 प्रजोत्पादनासंबंधी. जर ई कमी असेल तर काय होईल,
वांसपणा येऊ शकतो स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये नपुंसकपणा येऊ शकतो. या दोघांना कॉमनली आपण म्हणतो वंध्यत्व, इनफर्टिलिटी. सगळ्यांना क्लिअर आहे? हां, मग उत्तर काय येईल बघा. उत्तर काय याच्यामध्ये, हां बघा, मग व्हिटॅमिन ईचं ई काय आलं, एक कन्फर्म आहे का? कोणतं ऑप्शन कट होईल बघा, कोणतं ऑप्शन कट होईल, कोणतं ऑप्शन कट होईल, पहिलं. सगळ्यांना क्लिअर आहे? हां, कन्फर्म आहे, एकदम एकदम कन्फर्म आहे. हां, नंतर बघा, आता व्हिटॅमिन ए, आता व्हिटॅमिन ए जो व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन हे आवश्यक आहे आपल्या डोळ्यांसाठी, आपल्या स्किनसाठी. तुम्हाला माहिती आहे गोष्ट, ओके क्लिअर आहे? हां, मग आता काय यायला पाहिजे उत्तर, असं उत्तर काय यायला पाहिजे मग, दोन कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? हां, आता बघा, हाडे मऊ होणे हे कुठे यायला पाहिजे? हां, डीमध्ये ऑप्शन आहे का? हां हां, ठीक आहे. म्हणजे बघा, थोडं ऑप्शन हे जे बी नाही ना, हे काय पाहिजे होतं, हे डी आहे इथे, डी बी नाईनच्या डी आहे. ओके, मग या ठिकाणी उत्तर काय येईल, मग हाड म्हटलं की डी आलं पाहिजे ऑब्व्हियसली. ओके, आणि हिचं उत्तर काय बघा, एक. मग उत्तर या ठिकाणी काय येईल, उत्तर येईल बघा, हां, आणि बीचं उत्तर आय फाईव्ह आय व्ही. ठीक आहे, बघा, आता मला तुम्हाला याच्यावर काय म्हणायचं आहे, कधी कधी काय असतं, कधी कधी आपल्या सिम्पल गोष्टी जमतील, हाडांचे कॅल्शियम, एचे डोळे, ओके ईचं वगैरे वगैरे. पण जर ऑड प्रश्न विचारला, ऑड प्रश्न, तर एकदम पहिले बेसिक पॉईंटवर जायचं, जो एकदम कन्फर्म बेसिकचा आहे तो पाहून ऑप्शन कट करायचे. आता बघा, मला माहीत नव्हतं का हे उत्तर काय आहे, येथे मी सांगू शकलो असतो याचं हे वगैरे वगैरे, पण मी काय केलं, मी पहिले सगळ्यात शुअर शॉट कुठला आहे, तर तो दिसला आपला इथे ई, समजा या केसमध्ये, नंतर डी, मग ते आपण पाहिलं. ठीक आहे, तुम्ही जर प्रश्नपत्रिका बघितली असेल त्यात प्रॉपर आलेलं आहे. ओके, डी म्हणजे इथे इंग्लिशमध्ये डी, बी नाईन ए. ओके, मग उत्तर आपलं काय याच्या बघा, चार. कळलं सगळ्यांना? बघा, मग काय करायचं, बऱ्याचदा रजिस्ट्रेशन पेपरमध्ये उत्तर काय आहे हे आपल्याला काहीच माहीत नसतं, पण एकदम स्ट्रॉंग सगळं वाचायचं नाही. जर तुम्ही सगळा प्रश्न वाचला तर प्रॉब्लेम होईल, कमीत कमी वाचा, मॅक्झिमम ऑप्शन कट करा. ठीक आहे, चला समोर बघू आपण. बघा, हा प्रश्न आहे ते, कापूस आणि कागदाचा लगदा या नावाच्या रसायनामध्ये विरघळून त्यापासून रेयॉन तयार करतात, ओके, तो पदार्थ कुठला? बघा, रेयॉन निर्मिती करतात तो पदार्थ कुठला असा प्रश्न आहे. बघा, आता मला सांगा, हा प्रश्न फॅक्च्युअल आहे की कॉन्सेप्च्युअल? हा प्रश्न, हा तर फॅक्च्युअल प्रश्न, फॅक्च कॉन्सेप्च्युअल कसं फॅक्च्युअल आहे. कोणता पदार्थ वापरतात काय असलं पाहिजे, हां, मग याचा अर्थ तुमच्या स्टेट बोर्डामध्ये किंवा इलेवन ट्वेल्थमध्ये असे काही पदार्थ आहेत, युनिक पदार्थ आहेत, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम हायड्रॉक्साईड वगैरे, क्लोरीन, ब्लिचिंग पावडर, हे सगळे पाहायचे एकदा, याचे उपयोग पाहून जायचे. हा प्रश्न आपला काय सांगतो की तुम्हाला एखादा पदार्थ उपयोग माहिती पाहिजेत, अन तो कसा बनला. ठीक आहे, त्याच्यामध्ये सिम्पल उत्तर बघायचं आहे, सोडियम हायड्रॉक्साईड वापरतात, सोडियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे, बघा, सोडियम क्लोराईड, क्लोराईड म्हणजे आपलं मीठ आहे. बघा, आता हे जे प्रश्न आहे बघा, बरंच आपल्याला काय वाटतं, सर हे उत्तर आहे, म्हणजे हे काय असेल, तर असं नसतं. बघा, काय असतं, उत्तर सोडियम हायड्रॉक्साईड आहे, बरोबर, तर मी विचार करतो काहीतरी वेगळंच, म्हणजे क्लोरीन हायड्रॉक्साईड, सोडियम क्लोराईड वगैरे वगैरे, मी ऑप्शन सेट केले आहेत बरेचसे ते पाहून, कारण कन्फ्यूज झालं पाहिजे. जर मी इथे ऑप्शन्स टाकलं असतं सोडियम क्लो, समजा मी टाकलं असतं सोडियम क्लोराईड, एक्झाम्पल सोडियम क्लोराईड, ब्लिचिंग पावडर, सोडियम कार्बोनेट, मला लगेच कळलं असतं उत्तर एकच आहे, हायड्रॉक्साईड, कारण कार्बोनेट मला माहिती आहे हा धुण्याचा सोडा आहे. ओके, ब्लिचिंग पावडर शुद्धीकरणासाठी वापरतात. मग काय असतं बघा, बऱ्याच केसमध्ये फक्त ऑप्शन जे उत्तर आहे त्यासारखं सेम ऑप्शन तयार केलेलं असतं, जेणेकरून काय झालं पाहिजे, कन्फ्यूज. सगळ्यांना क्लिअर आहे का? ओके, बघा, मग या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं, जर मी असतो तुम्ही काय केलं असतं, बघा बघा, हे काय आहे, हायड्रॉक्साईड हायड्रॉक्साईड, आणि हे काय आहे, क्लोराईड क्लोराईड. म्हणजे आयोगाने आपल्याला चान्स दिला नाही समजा या प्रश्नामध्ये, पण मी असं म्हणू शकतो बघा, असं कुठलं ऑप्शन आहे जे सेम सेम वाटते थोडंसं, कोणतं ऑप्शन सेम वाटते मला बऱ्यापैकी, सोडियम सोडियम. तुम्हाला कळलं काय गोष्ट, मी ऑड मध्ये सांगितलं उत्तर एक तर एक किंवा चार पैकी येईल अशी मी लिंक लावू शकतो. तुम्हाला कळलं का, उत्तर चार याचं, सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ आहे ना, मीठ असेल का यासाठी, मीठ काय असेल उत्तर, मग चार. कळलं तुम्हाला, कधी कधी आपलं काहीच माहीत नसते, बेस्टचं लिंक लावली तर काय होतं, ऑप्शन लगेच कट होतात, ही लिंक लावायची. सगळ्यांना क्लिअर आहे? एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला दिले मी डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे, बघा, डिस्कशनचा अर्थ काय होतो, उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आता ही प्रॅक्टिस आहे, ही ट्रिक्स आहे. ओके, ही तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आपल्या टेस्ट सीरीजमध्ये. ठीक आहे, बघा, पुढला प्रश्न, पुन्हा मी काय प्रश्न टाकले तुम्हाला, फॅक्च्युअल एक दोन प्रश्न, ते फॅक्च्युअल पाहून घ्या. बघा, हा प्रश्न आहे बघा, रबरापासून टणक पदार्थ तयार करतात, रबरापासून टणक पदार्थ तयार करतात,
ओके टायर बनवतात, हा जो ही जी प्रक्रिया बघा, ही प्रक्रिया व्हल्कनायझेशन, ही प्रक्रिया कोणी शोधली असा प्रश्न आहे. ठीक आहे, पहा बरं उत्तर काय आलं पाहिजे असं. पहा असं कोणी आहे का उत्तर चुकलेलं आहे, असं कोणी आहे का उत्तर चुकलेलं आहे. आता बघा, आता मला काहीच माहीत नाही, असं मला काही माहीत नाही, नवीन प्रश्न आहे. मग आता मी पहिले असं बघतो काय ऑप्शन सेम वाटतं का. पहा बरं ऑप्शन सेम वाटतं कुठलं, सर इयर वेबर फ्रँकिन, ॲटलिस्ट मी सध्या हे दोन कट करू शकतो इनिशियली. ओके बघा, आपण आता बोलताना काय बोललो, जे उत्तर असणार तसं सेम उत्तर तयार केलेलं असतं, कळलं तुम्हाला. म्हणजे बघा, मग या ठिकाणी या दोनपैकी आहे चार्ल्स किंवा असं असं असू शकतं. तर जनरली बघा, जे प्रश्न अवघड असतात ते काढताना, समजा मी असं पेपर सेट केला, मी उत्तर एकच सेट करतो पहिले, नंतर ऑप्शन तयार करतो. ठीक आहे, मग अशा प्रश्नामध्ये जेव्हा आपला काहीच येत नाही समजा सहसा, तर मॅक्झिमम केसमध्ये उत्तर एकच सेट केलेलं असते. ओके, हे कोणत्या केसमध्ये, जेव्हा आपला काहीच येत नाही, रिस्क घ्यायची आहे, तुम्ही अशी रिस्क घेऊ शकता, आणि जर घेतली तर ही बरोबर आली आपल्या या प्रश्नामध्ये. तर ॲक्च्युली बघा, चार्ल्स गुडियर जी आहेत बघा, यांनी शोध लावला व्हल्कनायझेशनचा. ओके, मग याच्यावरून आपला काय करतो, तुम्हाला सायंटिस्ट पण माहिती पाहिजे. ठीक आहे, सगळ्यांना क्लिअर आहे का, कोणाला काही डाऊट येतपर्यंत. हां, मग आता मला सांगा पुढला प्रश्न, बाकी एक्स्ट्रा पॉईंट दिले त्या वाचून घ्यायचे. ठीक आहे, चला नेक्स्ट पॉईंट, यात काही इम्पॉर्टंट नाही. बघा पुढला बघा, हा हॉस्पिटलमध्ये वापरल्या येणाऱ्या क्ष किरणाचा शोध कोणी लावला, मला माहीत नाही, मला माहीत नाही. उत्तर या दोनपैकी एक येईल, कळलं तुम्हाला. हे बघा, हे काय, हे रॉनजेन आणि हे वायजेल. बघा बऱ्यापैकी आहे का, ते सेम सेम वाटतं, प्रोनाऊन्सिएशन सेम लावलं. मी हेच हेच ऑप्शन का टाकलं आहे तुम्हाला कळलं का, ऑप्शन हेच का टाकलं गेले, वाटलं पाहिजे ना सेम सेम. राज्यसेवा 21 प्रश्न होता की कोणत्या घटकाला पेशींच्या पटल नाही आहे, मग मायटोकॉन्ड्रिया क्लोरोप्लास्ट काही संबंध आहे का. ऑप्शन होते रायबोझोम आणि लायसोसोम, तेच का टाकले ऑप्शन, दोघांमध्ये काय झालं पाहिजे कन्फ्युजन. ठीक आहे, उत्तर आपलं माहीत नाही. सोळा प्रश्न आहे बघा, रॉनजेन रॉनजेन यांनी शोध लावला एक्सरेचा, यांनी शोध लावला एक्सरेचा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, यांना पहिलं नोबेल मिळालं आहे फिजिक्सचं, फर्स्ट नोबेल ऑफ फिजिक्स यांना मिळालेलं आहे याच्यासाठी. ओके क्लिअर आहे, चला नंतर बघा, ड्रॉसेरा बर्मानी ही कुठली वनस्पती आहे, ड्रॉसेरा बर्मानी ही वनस्पती कुठली आहे, तर ही आहे बघा, ही आहे, ही वनस्पती आहे मृतोपजीवी, सॉरी कीटकभक्षी, कशी आहे कीटकभक्षी, ही कीटकभक्षी वनस्पती आहे, इन्सेक्टिव्हरस प्लांट आहे. कोणते कोणते आहे आणखी लिहून घ्या, ड्रॉसेरा बर्मानी, व्हिनस फ्लायट्रॅप, गटपर्णी, ह्या कीटकभक्षी वनस्पती असतात. बरं, ह्या स्वयंपोषी असतात का, तुम्हाला कोण सांगितलं, तुम्ही वाचलं का, तुम्ही वाचलं का, हे कुठे वाचलं, दिलाय का, ह्या स्वयंपोषण नसतात, मृत्यूजीवी आहे दिलाय, पण ते स्वयंपोषण आहे दिलाय का. बरं, मी म्हटलं मी व्हेज आहे, याचा तुम्ही नॉनव्हेज नाही असं आहे का, तुम्ही वाचलं का कन्फर्म, नाही वाचलं तर मग कशाला बोलायचं. लक्षात ठेवा, ह्या वनस्पती कीटकभक्षी असतात, ह्या स्वयंपोषी पण असतात, पण वातावरणामध्ये ज्या ठिकाणी राहतात त्या जमिनीमध्ये नायट्रोजन नसते, म्हणून कीटकांना खातात, म्हणून त्या असतात मृतोपजीवी, तुम्हाला सॉरी कीटकभक्षी, तुम्हाला कळलं का काय म्हणायचं मला. ह्या वनस्पती स्वयंपोषीच असतात, फक्त कोणती गरज, नायट्रोजनची गरज भागवण्यासाठी हे कीटकांना खातात. ओके कळलं सगळ्यांना. हां, मग याचा अर्थ जे शिकलोय आपण त्यावरच सॉल्व्ह करायचं, एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला माहीत राहत नाही, सायन्समध्ये भरपूर गोष्टी याचा अपवाद आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, चला या ठिकाणी बघा, कोणती कोणती मृतोपजीवी आहे बघा, तर यामध्ये तर बुरशी किंवा कवक, बुरशी कवक किंवा फंगस याच्यामध्ये येतं मृतोपजीवीमध्ये, सॅप्रोफाइट्स. सहजीवी म्हणजे काय, सहजीवी म्हणजे सगळ्यात मेन एक्झाम्पल बघा, लायकेन किंवा लिचेन, लायकेन लिचेन किंवा दगडफूल याच्यामध्ये येतं, दगडफूल ज्याला आपण म्हणतो ड्वेल प्लांट. ओके, नंतर नंतर बघा पुढचा परपोषी, परपोषीमध्ये परपोषीमध्ये दुसरा प्रकार आहे बघा, त्याला म्हणतो आपण परजीवी वनस्पती, परजीवी म्हणजे यात येतं कुठलं, बाणगुळ, अमरवेल याच्यामध्ये येतात. हे सगळे प्रश्न एकदा आयोगाने कव्हर केलेले आहेत, तुम्हाला कळलं का मग. हां, फक्त एक पॉईंट लक्षात ठेवा बघा, सहजीवीमध्ये आणखी एक्झाम्पल आहे बघा, मायकोरायझा, मायकोरायझा हे एक एक्झाम्पल आहे सहजीवीचं, एक्स्ट्रा मायकोरायझा. ठीक आहे, मायकोरायझा. चला आता पुढला प्रश्न बघा, हाही प्रश्न फॅक्च्युअल आपल्याला असलेला पाहायला मिळतो, फॅक्च्युअल प्रश्न हा स्टेट बोर्डामध्ये प्रश्न उद्धवून टाकलेला आहे.
बघा हा प्रश्न, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नीज. नायट्रोजनचं काम आहे बघा प्रोटीन्स. तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, नायट्रोजन हा आपल्या बॉडीमध्ये कोणापासून मिळतो, प्रोटीनपासून मिळतो. प्रोटीन प्रोटीन इज द मेन सोर्स ऑफ नायट्रोजन. याच्यावरून लिंक लागते बघा, असं उत्तर 100% 2 पाहिजे. ऑप्शन 1 कट झालं, ठीक आहे. नंतर बघा फॉस्फरस, फॉस्फरस फॉस्फरस काय बघा, फॉस्फरस तर फॉस्फरस जो आहे बघा, फॉस्फरस आवश्यक असतो, लक्षात ठेवा, हा आवश्यक असतो प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असतो. ओके, पोटॅशियम, पोटॅशियम आवश्यक असतो बघा चयापचय क्रियेसाठी आवश्यकतो. आणि मॅग्नीज हे असतं बघा प्रमुख चयापचय घटक, ठीक आहे. मग आता या प्रश्नामध्ये कसं आहे, सगळे पाठ होत नसतात, करायला पाहिजे का पाठ, करायला पाहिजे, पण ते पाठ केले का आपण, नाही. मग काय करायचं, जे मोर कन्फर्म आहे त्यावरनं जायचं, ठीक आहे. ऍक्च्युली बघा हे सगळे बरोबर आहेत, उत्तर याचं 4 आहे. उत्तर किती आहे, 4 उत्तर यायचं. याच्यामध्ये बघा लिंक काय लावू शकतो आपण, लिंक एक लागते बघा, नायट्रोजनची लिंक लागू शकते, ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर आहे, हां हां. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा आणखी, याच्यामध्ये हे वनस्पतीचे पोषण तत्व आहेत. ओके, यावर तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला राज्यसेवेला, कुठले ते मी तुम्हाला सांगतो. ओके बघा, आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला आहे की असे कुठले पोषक घटक आहेत ते आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात, वनस्पतीमध्ये जास्त प्रमाणात आवश्यक असतात. तर बघा बघा वनस्पती संबंधी, बघा वनस्पती संबंधी आपल्याला 2 पोषक घटक पाहायला मिळतात. पहिला बृहत पोषक घटक म्हणजे मायक्रोन्यूट्रियंट, आणि दुसरं बघा सूक्ष्म पोषक घटक मिक्रोन्यूट्रियंट्स. सगळ्यांना क्लिअर आहे, सगळ्यांना क्लिअर आहे का एवढं. ओके, म्हणजे वनस्पतींना काहींचं प्रमाण आवश्यक जास्त असतं, काहींचं प्रमाण आवश्यक कमी असतं. ओके बघा लक्षात ठेवायचं, तुम्हाला माहिती आहे का रे हाडं, हाडं हाडं बोन्स, बोन्स माहिती आहे, बोन्स. आपल्या बोनमध्ये काय काय असतं, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस, माहिती आहे. हे आपल्या बोनचे भाग असतात, कॅल्शियम. तुम्हाला माहिती आहे आपली किडनी सोडियम आणि पोटॅशियम यांना कंट्रोल करते, सगळ्यांना माहिती आहे. सोडियम पोटॅशियमचा आयनला कंट्रोल करते आपली किडनी, माहिती आहे. आणि जो प्रोटीन आहे, प्रोटीन प्रोटीनमध्ये असतं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर, माहिती, तुम्हाला माहिती आहे. सांगा बरं काय काय असतं प्रोटीनमध्ये, प्रोटीनमध्ये काय काय असतं, कॅल्शियम कुठे आहे, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. हाडामध्ये काय काय, हाडामध्ये काय काय, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस. आणि किडनी संबंधी कोण आहे, बरोबर. सगळ्यांना क्लिअर आहे का, हां. आता मला सांगा, सांगा बरं, सांगा काय काय प्रोटीनमध्ये, काय काय प्रोटीन, कार्बन क्रम, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर. किडनी संबंधी सोडियम पोटॅशियम, आणि हाडासंबंधी कॅल्शियम, मॅग्नेशियम, हां. हे आहेत आपले बृहत पोषक घटक. आणि जे बाकी सगळे आहेत ते कुठले असतील, सूक्ष्म. कॅल्शियम म्हणजे कुठले कुठले, मग मॅग्नीज, फेरस, त्याच्यानंतर मॉलिब्डेनम, बोरॉन, कळलं तुम्हाला. मग हे सोन जे काय आहेत, मग कोणते एक पाठ करायचं, हे प्रश्न आयोगाने विचारलेले, ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का एवढा पार्ट, खूप खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. ओके चला पुढला प्रश्न घेऊ आपण. मग पुढला प्रश्न आहे बघा, सर्व पेशींचा जन्म हा पूर्वी असणाऱ्या पेशीपासून होतो असे कोणी सांगितलं. बघा पेशींचा जन्म पेशीपासून होतो याला आपण म्हणतो बघा मॉडिफाईड सेल थिअरी, याला म्हणतो आपण मॉडिफाईड सेल थिअरीज. ओके, ओमनी सेललाई सेलला ही थिअरी आपण दिली बघा, कोणी तर दिली बघा रुडॉल्फ विर्शॉ, कोणी रुडॉल्फ विर्शॉ. सगळ्यांना क्लिअर आहे, रुडॉल्फ विर्शॉ यांनी आपल्या थिअरी देताना आपल्याला पाहायला मिळतात, ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर आहे, ओके बघा. मग सांगा उत्तर काय येईल, कॉमन सेन्सचं उत्तर काय येईल, एक नंबर, कळलं, एक नंबर. बऱ्याच केसमध्ये काय काय करतो आपण, उत्तर पहिले सेट करतो मग ऑप्शन देतो, ठीक आहे. बघा लुएनहॉक जे बघा यांनी सगळ्यात पहिले जिवंत पेशी शोधल्या, यांना म्हणतो आपण फादर ऑफ बॅक्टेरियोलॉजी, सॉरी फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. हे आहेत बघा फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. बघा शिल्डन आणि श्वान यांनी सांगितली सेल थिअरी. सजीवांचा मेन भाग पेशी असतो, पेशी हा सजीवांचा कार्यात्मक रचनात्मक भाग आहे, सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल पार्ट ऑफ बॉडी. ओके, जी सेल थिअरी आहे बघा ती दिली या दोघांनी, ओके. रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावला, ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर आहे का, ओके. मग आता आपण जर बघितलं याच्यावरून 12वा प्रश्न, तर काय प्रश्न बारावा, सर्व सजीव पेशींपासून बनले असतात आणि पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे, हे कोणी सांगितलं, हां सेल थिअरी, स्लायडन आणि श्वान, ठीक आहे. स्लायडन आणि श्वान यांनी सांगितलं बघा, लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे.
बाकी सगळे ऑप्शन सेम ठेवले आहेत. ओके, हा प्रश्न मी का टाकला, कारण मागच्या वेळेला आयोगाच्या प्रश्नामध्ये ऑप्शन्समध्ये होतं बघा, विरशॉ, लिव्हेनहॉक वगैरे, म्हणून मी टाकलेलं आहे, स्लाइड वगैरे होते ऑप्शनमध्ये, मग आपण सांगितलं आहे. ओके.